हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग। लेट्स सॉल्व टुडेज प्रॉब्लम। सी द प्रॉब्लम। फॉलोइंग इज द रिसीट्स एंड पेमेंट्स अकाउंट ऑफ क्वींस क्लब कैलकटा फॉर द ईयर एंडेड 31 मार्च 2019। रिसीट्स एंड पेमेंट्स अकाउंट इज गिवन। रिसीट साइड, टू बैलेंस ब्रॉट डाउन ऑन 1 अप्रैल 2018। दिस इज ओपनिंग बैलेंस, कैश 3600 एंड करंट अकाउंट विद बैंक, मीन्स बैंक बैलेंस इज 7570। टू सब्सक्रिप्शन 42200, दिस इज इनकम। एंट्रेंस फीस 3800 इनकम। लाइफ मेंबरशिप फीस 6000, आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत लाइफ मेंबरशिप फीस शुड बी कॅपिटलाइज, अँड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इनकम। पेमेंट साइड, रेंट रेट्स अँड टॅक्सेस एक्सपेंडिचर, ॲडवर्टाइजमेंट एक्सपेंडिचर, सॅलरी एक्सपेंडिचर, इन्शुरन्स प्रीमियम 1200 एक्सपेंडिचर, इलेक्ट्रिक चार्जेस 2500 एक्सपेंडिचर, टेलिफोन एक्सपेन्सेस 2400 एक्सपेंडिचर, बाय फर्निचर, दिस इज कॅपिटल एक्सपेंडिचर, न्यू फर्निचर वॉज परचेस्ड सो इट विल बी अवर ॲसेट, अँड बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, दीज आर क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ कॅश अँड बँक ॲसेट्स। ओके, नाव प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऑफ द क्लब फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, हॅविंग ड्यू रिगार्ड टू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन। सम ॲडजस्टमेंट्स आर गिवन। फर्स्ट ॲडजस्टमेंट इज इम्पॉर्टंट, फोर सबस्क्रिप्शन अमाऊंट्स आर गिवन। आउट ऑफ दॅट, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2018 ₹4000। करंट इयर इज एंडिंग ऑन 31 मार्च 2019, सो दिस इज द सब्सक्रिप्शन आउटस्टँडिंग लास्ट इयर, दॅट इज ऑन 31 मार्च 2018, म्हणजे मागच्या वर्षीच्या शेवटच्या दिवशीच्या बॅलन्स शीटमध्ये, म्हणजे चालू वर्षाच्या पहिल्या दिवशीच्या बॅलन्स शीटमध्ये। लास्ट इयर्स क्लोजिंग बॅलन्स शीट विल बी ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ करंट इयर। आउटस्टँडिंग सब्सक्रिप्शन विल बी ₹4000 ऑन ॲसेट साईड। Then subscription outstanding on 31 March 2019, at the end of current year subscription outstanding is ₹5400. करंट इयरच्या आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची दोन पोस्टिंग करायचे असतात, सो ती दोन पोस्टिंग नेहमीप्रमाणे आपण करू नंतर। त्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ऑन 31 March 2018, मागच्या वर्षीच्या शेवटच्या दिवशी सबस्क्रिप्शन ॲडव्हान्स मिळालेलं होतं 1500, इट विल बी ऑन लायबिलिटी साईड ऑफ लास्ट इयर्स बॅलन्स शीट। अँड सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ऑन 31 March 2019, 2100, दिस इज करंट इयर्स ॲडजस्टमेंट। त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ओळीने कसं विचार करायचा ते मी सांगणार आहे। नेक्स्ट, टू मंथ्स रेंट ₹2500 वॉज ड्यू बोथ ॲट द बिगिनिंग अँड ॲट द एंड ऑफ द इयर। वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजे 1 एप्रिल 2018 2500 आउटस्टँडिंग रेंट होता, मीन्स वॉज ड्यू, मीन्स आउटस्टँडिंग, अँड ॲट द एंड ऑफ द इयर, मीन्स ऑन 31 मार्च 2019 ऑल्सो ₹2500 रेंट वॉज आउटस्टँडिंग। करंट इयरच्या ॲट द बिगिनिंग, म्हणजे लास्ट इयरच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे ॲज ऑन 31 मार्च 2018 रेंट वॉज आउटस्टँडिंग ₹2500, अँड ॲज ऑन 31 मार्च 2019 रेंट वॉज अगेन आउटस्टँडिंग ₹2500, असा अर्थ आहे त्याचा। देन ॲज ऑन 31 मार्च 2018 प्रिमायसेस ची व्हॅल्यू 55000 आहे आणि इन्व्हेस्टमेंटची 20000 आहे। अँड देर इज अनदर ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएट फर्निचर बाय 10% पर ॲनम। ओके, सो टू फाइंड आउट कॅपिटल फंड वी हॅव टू प्रिपेअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018, मीन्स लास्ट इयर्स क्लोजिंग बॅलन्स शीट, विच विल बी ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ करंट इयर। फर्स्ट वी विल प्रिपेअर दॅट बॅलन्स शीट, अँड देन वी विल प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019, अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019। This is current year, so this problem's current year is starting on 1 April 2018 and ends on 31 March 2019. Okay, so let's start now. So here I have prepared income and expenditure account for the year ended 31 March 2019.
दिस इज करंट ईयर्स फाइनेंशियल स्टेटमेंट ऑफ क्वींस क्लब एंड ऑन द नेक्स्ट पेज आई हैव प्रिपेयर्ड बैलेंस शीट एज ऑन 31 मार्च 2019. दीज आर करंट ईयर स्टेटमेंट्स. फॉर फाइंडिंग कैपिटल फंड वी हैव टू प्रिपेयर बैलेंस शीट एज ऑन 31 मार्च 2018, दैट इज लास्ट ईयर्स क्लोजिंग बैलेंस शीट. इट मीन्स करंट ईयर्स ओपनिंग बैलेंस शीट. ओके, जी लास्ट इयरची क्लोजिंग बैलेंस शीट असते ती करंट इयरची ओपनिंग बैलेंस शीट असते हे लक्षात ठेवा. सो आपल्याला कॅपिटल फंड शोधून काढण्यासाठी पहिल्यांदा ही बैलेंस शीट करायचे. सी द प्रॉब्लेम. इन लास्ट ऍडजस्टमेंट दे टोल्ड अस दैट ऑन 31 मार्च 2018, दैट इज ऐट द एंड ऑफ लास्ट इयर ऑर ऐट द बिगिनिंग ऑफ करंट इयर, प्रीमायसेस 55,000. सो प्रीमायसेस 55,000, देन इन्व्हेस्टमेंट 20,000. ओके, देन सी द रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट. ओपनिंग कॅश बॅलन्सेस वी हॅव टू टेक हियर. सो कॅश इन हँड ओपनिंग बॅलन्स 3,600. हे ओपनिंग बॅलन्सेस आपण करंट इयरच्या प्रॉब्लेममध्ये कुठेही घेणार नाही. कॅश ॲट बँक, करंट अकाउंट विथ बँक 7570. सो नाव सी द ॲडजस्टमेंट. रिसिट्स आणि पेमेंट्स अकाउंटमध्ये मागच्या पैशाशी रिलेटेड कोणती गोष्ट अजून नाही आहे. फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2018 ₹4,000 दिलेलं आहे. सो इट विल बी 31 मार्च, इट विल बी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ॲज ऑन 31 मार्च 2018, which is amount receivable at that date. So outstanding subscription ₹4,000. okay, tyanantar subscription received in advance on 31st march 2018 ₹1,500. it is our liability because received in advance subscription means pre received subscription. We have received the subscription but service is not given, so it is our liability. So subscription received in advance on 31st March 2018 ₹1,500. Now rent, 2 months rent ₹2,500 was due both at the beginning and at the end of the year. At the beginning of this current year means on 1st April 2018, means last date of last year on 31st March 2018, there is outstanding rent which is our liability as rent is our expense. So outstanding rent ₹2,500. okay, now ajun kahi adjustment dileli nahi, so we will tally. टोटल ऑफ ॲसेट साईड इज 90,170. आउट ऑफ दॅट वी हॅव टू डिडक्ट 4,000, दॅट इज टोटल ऑफ लायबिलिटीज साईड. सो वी विल गेट 86,170. दिस इज कॅपिटल फंड, दॅट इज बॅलन्सिंग फिगर. ओके, दिस इज कॅपिटल फंड ऑफ लास्ट इयर्स मीन्स क्लोजिंग बॅलन्स, क्लोजिंग कॅपिटल फंड ऑफ लास्ट इयर अँड ओपनिंग कॅपिटल ऑफ कॅपिटल फंड ऑफ करंट इयर. ओके, ही बॅलन्स शीट करून झाल्यानंतर ह्यातल्या ज्या फिक्स ॲसेट्स आहेत त्या फिक्स ॲसेट्स आपल्याला लिहून टाकायच्या आहेत. प्रीमायसेसवर काहीही ॲडजस्टमेंट नाही आहे. सो ॲसेट साईड प्रीमायसेस आउटर कॉलम 55,000, देन इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट 20,000 रुपीज आहे, ॲडजस्टमेंट काही नाही आहे. सो अगेन इन आउटर कॉलम इन करंट इयर. ओपनिंग कॅश अँड बँक बॅलन्स हे रिसिट आणि पेमेंट अकाउंटचे ओपनिंग बॅलन्सेस आपण कुठेही लिहित नाही. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन रिसिव्ह इन ॲडव्हान्स, आउटस्टँडिंग रेंट ह्या ॲडजस्टमेंट्स करताना लक्षात घेण्याच्या गोष्टी आहेत. त्यामुळे या दोनच ॲसेट्स होतील आणि कॅपिटल फंड 86,170 इनर कॉलम. ओके, नाव वी विल डिस्कस रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट अगेन.
सी रिसीट साइड, ओपनिंग कैश एंड बैंक बैलेंस वी विल स्किप, सब्सक्रिप्शन इनकम, एंट्रेंस फीस इनकम, लाइफ मेंबरशिप फीस इज टू बी कैपिटलाइज एंड इंटरेस्ट ऑन इन्वेस्टमेंट इनकम. सो फर्स्ट सब्सक्रिप्शन, इन इनर कॉलम 42,200. नाउ सी देर आर फोर एडजस्टमेंट्स, सो वी हैव टू कीप एट लाइन्स अप्रोक्सीमेटली. नेक्स्ट इनकम एंट्रेंस फीस, देर इज नो एडजस्टमेंट ऑन एंट्रेंस फीस, सो इन आउटर कॉलम 3,800 एंड by interest on investment I hope tumhala dishtay vyavasthit. interest on investment rupees 200, no adjustment. now payment side, sorry, now life membership fees, it should be capitalized always. so आपण इथे ॲडही करू शकतो किंवा स्वतंत्रपणे पण लिहू शकतो. लाईफ मेंबरशिप फीज अँड अमाऊंट इज 6,000. इट इज नाउ पेमेंट साइड, रेंट रेट्स अँड टॅक्सेस, advertisement, salary, insurance premium, electric charges, telephone charges, all are expenditures. so two rent, rates and taxes. on this item there are two adjustments. so 15,000 in inner column, we will keep four lines for that. then two advertisement, amount is 2,700 in outer column because there is no adjustment given. then two salary, amount 27,400, no adjustment. two insurance premium, amount is 1,200, no adjustment. टू इलेक्ट्रिक चार्जेस, अमाउंट इज 2,500, नो एडजस्टमेंट. टू टेलीफोन एक्सपेंसेस, अमाउंट इज 2,400. ओके, देन फर्निचर परचेस्ड ऑन 1st October 2018. सो फर्निचर इज एन एसेट हियर. फर्निचर आई विल राइट परचेस डेट हियर, इट इज नॉट नेसेसरी बट फॉर बेटर अंडरस्टैंडिंग. इट वॉज परचेस्ड ऑन 1st October 2018 एंड अमाउंट इज 8,000 बिकॉज देर इज एन एडजस्टमेंट ऑफ डेप्रिसिएशन, यू हैव टू सॉल्व आफ्टरवर्ड्स. नाउ क्लोजिंग कैश बैलेंसेस एंड बैंक बैलेंसेस आर गिवन. सो कैश इन हैंड एंड कैश एट बैंक, कैश इन हैंड एंड कैश एट बैंक 2,400 एंड 1,770. दीज आर द क्लोजिंग बैलेंसेस ऑफ कैश एंड बैंक अकाउंट. ओके, सो आपलं सगळं पोस्टिंग करून पूर्ण झालेलं आहे. या प्रॉब्लेममध्ये सबस्क्रिप्शनचे ॲडजस्टमेंट समजून घेणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31st March 18,4,000. मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये शेवटच्या दिवशी म्हणजे चालू वर्षाच्या पहिल्या दिवशी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होतं, म्हणजे मागच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन 4,000 रुपये आउटस्टँडिंग होतं जेव्हा वर्ष संपलं त्यावेळेला. ऑब्व्हियसली ते करंट इयरला वसूल झालेलं असणार आहे. बघा, बरोबर आहे, ते करंट इयरला वसूल झालेलं असेल. म्हणजे या सबस्क्रिप्शनमध्ये 42,200 मागच्या वर्षीचं राहिलेलं सबस्क्रिप्शन, इट इज अज्युम्ड ज्यावरती नाही रिसीव झालेलं असं त्यांनी दिलेलं, रिसीव झालं नाही आहे असं त्यांनी दिलेलं नाही आहे. म्हणजे या सबस्क्रिप्शनच्या अमाऊंटमध्ये 4,000 रुपीज विल बी फॉर लास्ट इयर,
which was outstanding for last year. Okay, as rupees 4000 is not related to current year, we have to deduct. So less outstanding subscription on 31st March 2018 means it is outstanding for last year, which was received in current year. This is assumed. So after deducting, it will be 38,200. याचं एकच पोस्टिंग आपण करणार आहोत, कारण इथे एक पोस्टिंग ऑलरेडी करून झालेलं आहे. देन सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31st March 2019 हे करंट इयरचं आहे, आपण नंतर सोडवूया, आधी 18 कंप्लीट करून घेऊया. त्याच्यानंतर दिलं आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ऑन 31st March 2018 ₹1500. हिअर इट इज. मागच्या वर्षीच्या शेवटच्या दिवशी 1500 सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स होतं. मागच्या वर्षी त्याला ॲडव्हान्स म्हटलं आहे, म्हणजे इट इज फॉर करंट इयर. मागच्या वर्षीच्या पुढच्या वर्षीचं ते आधी मिळालेलं होतं. मागच्या वर्षीचं पुढचं वर्ष म्हणजे करंट इयर. सो दिस सबस्क्रिप्शन इज रिलेटेड टू करंट इयर. ओके, सो वी हॅव टू ॲड इट इन करंट इयर बिकॉज इट इज करंट इयर्स इन्कम. सो ॲड रिसिव्ड इन सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ऑन 31st March 2018. 31 March 2018 ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे, ते करंट इयरचं इन्कम आहे, कारण ते करंट इयरचं मागच्या वर्षी मिळालेलं होतं, म्हणजे ते करंट इयरचं इन्कम आहे. सो आपण ॲड करूया. सो इट इज 39,700. ओके, हे पण मागच्या वर्षी ह्याची पोस्टिंग झालेलं आहे, आणि आत्ता आपण हे पोस्टिंग करून यावर्षी ते ॲड करून घेतलेलं आहे. सो एकच पोस्टिंग होईल. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट, आता 2019 इयर एंडेडचा ॲडजस्टमेंट सोडवूया. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31st March 2019 ₹5400. सो करंट इयर 5400 अमाऊंट इज आउटस्टँडिंग. करंट इयर्स आउटस्टँडिंगची दोन पोस्टिंग्स होतात. फर्स्ट वी विल ॲड इयर, ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. ओके, दॅट इज 31st March 2019. या इयर एंडिंगसाठी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इज ₹5400. सो इट इज 45,100. अँड नाव सेकंड पोस्टिंग. फर्स्ट पोस्टिंग आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन वी हॅव टू ॲड इन सबस्क्रिप्शन, अँड सेकंड पोस्टिंग विल बी इन करंट इयर्स बॅलन्स शीट. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इज अवर ॲसेट बिकॉज दिस अमाऊंट इज रिसिवेबल फ्रॉम द मेंबर्स. सो इट इज अवर ॲसेट. एनिथिंग रिसिवेबल इज अवर ॲसेट. ओके, नाव सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 2019 बघा. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ऑन 31st March 2019 म्हणजे करंट इयरमध्ये, करंट इयरच्या शेवटच्या दिवशी पुढच्या वर्षीसाठी ॲडव्हान्स मिळाले सांगितले, म्हणजे ते इट इज फॉर नेक्स्ट इयर 2100. सो वी हॅव टू डिडक्ट इट बिकॉज दिस इज नॉट रिलेटेड टू करंट इयर, इट इज फॉर नेक्स्ट इयर. सो लेस सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ओके, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ऑन 31st March 2019 मीन्स करंट इयर्स लास्ट डे. इट इज रिसिव्ड ऑन इन ॲडव्हान्स मीन्स इट इज रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर. सो वी विल डिडक्ट 2100 फ्रॉम 45,100. अँड आफ्टर डिडक्टिंग देर विल द अमाऊंट विल बी इन आउटर कॉलम 43,000. फायनल अमाऊंट ऑफ सबस्क्रिप्शन रिसिव्ड करंट इयरच्या हिशोबातलं फक्त 43,000 येईल. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स यावर्षी पुढच्या वर्षीचं मिळालेलं आहे. सो सेकंड पोस्टिंग विल बी इन लायबिलिटीज साईड. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ऑन 31st March 2019 ह्याचं सेकंड पोस्टिंग या ठिकाणी होणार आहे 2100. इट इज रिटर्न ऑन लायबिलिटी साईड बिकॉज वी हॅव रिसिव्ड द सबस्क्रिप्शन बट सर्व्हिस इज येट टू बी गिव्हन. ओके, ना पहिली सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. व्यवस्थित समजावून घ्या, व्यवस्थित दोनदा तीनदा बघा आणि ही ॲडजस्टमेंट करा. ओके, आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट. 2 months rent ₹2500 was due
at the beginning and at the end of the year. Here it is given, outstanding rent rupees 2500. This is our liability. On 31st March 2018, there was outstanding rent rupees 2500. म्हणजे rent द्यायचा राहिलेला होता. Obviously तो या current year मध्ये तो दिलेला असणार आहे. Okay, so ले तो करंट इयरमध्ये दिलेला आहे, म्हणजे हा जो एक्सपेन्स आहे त्याच्यामध्ये 1500 लास्ट इयरचे आउटस्टँडिंग राहिलेले आहेत. ॲज इट इज लास्ट इयर्स एक्सपेंडिचर वी हॅव टू डिडक्ट लेस. फक्त करंट इयरचं एक्सपेंडिचर आपण इथे घेतो, लास्ट इयरचं एक्सपेंडिचर इथे पेड केलेलं आहे ते करंट इयरचं म्हणून धरता येणार नाही. सो लेस रेंट ड्यू ऑर रेंट आउटस्टँडिंग ॲट द बिगिनिंग. अमाउंट इज 12,500 इयर. याचं सेकंड पोस्टिंग करायचं नाही, मागच्या वर्षाशी रिलेटेड गोष्टी आहे, लेस करून टाकायचे करंट इयरच्या फायनान्शियल स्टेटमेंटमधल्या एक्सपेंडिचर्स किंवा इन्कममधून. आणि त्याचं सेकंड पोस्टिंग करंट इयरमध्ये कुठेही होणार नाही, लास्ट इयरच्या बॅलन्सशीटमध्ये सेकंड पोस्टिंग म्हणजे आधीचं पोस्टिंग झालेलं आहे. ओके, आता त्यांनी काय सांगितलं आहे, टू मंथ्स रेंट 2500 वॉज ड्यू ॲट द एंड ऑफ द इयर. म्हणजे हे इयर संपलं त्यावेळेलासुद्धा आउटस्टँडिंग रेंट 2500 होता. करंट इयर्स आउटस्टँडिंग देअर विल बी टू पोस्टिंग्स. फर्स्ट वी विल ॲड हियर ॲड आउटस्टँडिंग रेंट ॲट द एंड ऑफ करंट इयर 2500. सो आउटर कॉलम 15,000 अगेन. अँड सेकंड पोस्टिंग यावर्षीसुद्धा आउटस्टँडिंग रेंट आहे 2500. सो इट इज अवर लायबिलिटी रेंट करंट इयर 2500. इट इज पेएबल अँड एनिथिंग पेएबल इज अवर लायबिलिटी. ओके, नाव नेक्स्ट देर इज ॲडजस्टमेंट ऑफ डेप्रिसिएशन ॲट 10% पर ॲनम. सो फर्निचर 8,000, 10% will be 800 rupees, but it is for per annum because this furniture was purchased on 1st October 2018. So October, November, December, January, February, March. Depreciation will be for 6 months. Full year's depreciation is 800, so 6 months depreciation will be rupees 400. So less depreciation. And now second posting. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर मी इथे लिहिते फॉर 6 मंथ्स रुपीज 400. ओके, नाव पूर्ण झालेल्या आहेत सगळ्या ॲडजस्टमेंट सोडवून आपल्या. नाव वी हॅव टू टॅली इन्कम साईड टोटल इज 47,000 अँड एक्सपेंडिचर इज मोर दॅन इन्कम. The total is 51,600. रफ पेजवर तुम्ही असं बघून घेऊ शकता एक्सपेंडिचर साईडची टोटल म्हणजेच डेबिट साईडची टोटल 51,600, क्रेडिट साईडची टोटल म्हणजेच इन्कम साईडची टोटल मी सांगितल्याप्रमाणे 47,000. सो मोठी टोटल दोन्हीकडे लिहायची आहे, 51,600 मायनस 47,000. सो द डिफरन्स इज 4,600 हियर, कारण इन्कम साईडची टोटल कमी आहे. सो डिफरन्स इज हियर 4,600 विच इज एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओवर इन्कम. सो बाय म्हणजेच डेफिसिट, तुम्ही फक्त डेफिसिट असं लिहू शकता 4,600, पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे दिस इज एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, मीन्स एक्सपेंडिचर इज मोर दॅन इन्कम बाय रुपीज 4,600. ॲज देर इज डेफिसिट वी हॅव टू डिडक्ट इट फ्रॉम अवर कॅपिटल फंड. सो लेस डेफिसिट, डेफिसिट रुपीज 4,600. सो आय विल डिडक्ट 4,600
92,170 माइनस 4,600, सो इट विल बी 87,570. Correct. 87,570. Now we will tally balance sheet. It is 92,170. And here. It is 92,170. So in this way we have to solve this type of problem. Not for profit concern मध्ये concept लक्षात घ्यायचा आहे. current year जे आहे म्हणजे for example for this problem current year is starting on 1st April 2018 ending on 31st March 2019. So 2018-19 is current year. From current year's received amount, हे करंट इयरचं सबस्क्रिप्शन नाही आहे. दिस अमाऊंट इज रिसिव्ड ऑन अकाउंट ऑफ सबस्क्रिप्शन करंट इयर, म्हणजे एवढे रोख पैसे मिळालेले आहेत पण मागच्या वर्षी आउटस्टँडिंग असलेले यावर्षी मिळालेले असणार असं समजून ते लेस केलेले आहेत, बरोबर आहे. त्यानंतर मागच्या वर्षी ॲडव्हान्स मिळालेले या वर्षीच्या इन्कममध्ये ॲड करायला पाहिजेत म्हणून ते ॲड केलेले आहेत. हे मागच्या वर्षीचं कॅल्क्युलेशन आहे. आता ही जी अमाऊंट आहे त्याच्यामध्ये करंट इयरचं आउटस्टँडिंग ॲड करायचं आहे आणि त्याचं सेकंड पोस्टिंग करायचं आहे ॲसेट साईडला. आणि जे ॲडव्हान्स मिळाले म्हणून सांगितले ते नेक्स्ट इयरसाठी असणार, सो लेस करून टाकायचे. आणि रिसिव्ड इन ॲडव्हान्स इज अवर लायबिलिटी, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, सो लायबिलिटी साईडला सेकंड पोस्टिंग करायचं आहे. सो फायनल अमाऊंट विल बी 43,000. ओके, अशा तऱ्हेने आपल्याला हे कॅल्क्युलेशन समजून घ्यायचं आहे. स्टडी द प्रॉब्लेम थरोली अँड सॉल्व इट इन युअर नोटबुक, अँड इफ देर इज एनी डाऊट यू कॅन आस्क. That's all.